आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे विविध बैठकांचा सिलसिला सुरू झाला असून त्याचाच एक भाग म्हणून सुचित्रानगर येथील महिला सभागृह, सिन्नर फाटा येथील स्वागत लॉन्स, ओर्जे फार्म हाऊस इथे बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री तथा उपनेते बबनराव गोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड उपस्थित होते. कोणत्याही पक्षाचा बूथ प्रमुख हा महत्त्वाचा घटक असतो. पक्षाची बांधणी आणि बळकटीसाठी त्याचंच योगदान मोलाचं असतं. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून बूथ प्रमुखांनी जनसंपर्कावर विशेष भर द्यावा असं आवाहन सुधाकर बडगुजर यांनी केलं. पद्धतीने आहे की आपली बूथ यंत्रणा ही सक्षम केली पाहिजे पक्षाची. त्यामुळे शिवसैनिक असतील, शाखा प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, त्यांना पक्षाचे जे आदेश दिले जातात त्यानुसार ते बूथ यंत्रणा तयार करतात आणि ते तपासण्याचं काम, त्यांच्याशी संवाद करण्याचं काम, त्यांनी भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीने महापालिकेच्या निवडणुकीचं काम केलं पाहिजे, त्यांना एक प्रशिक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आधीच आता तर सुरुवात अशी संवाद दौऱ्यातनं की एकमेकाची ओळख होणं गरजेचं आहे, निश्चित करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एक सक्षम यंत्रणेमार्फत त्यांना प्रशिक्षित करणं आणि निवडणूक आयोगाच्या सूचना, गाईडलाईन्स त्यांना मिळून देणं आणि निवडणुकीच्या दिवशी त्यांनी कसं काम करावं, यादीवरती काम कसं करावं, मतदान कसे काढावं, कशा पद्धतीने विजयी उमेदवार आपल्याला करून घेता येईल, ह्या ज्या सगळ्या गोपनीय गोष्टी आहेत त्या त्यांना वेळोवेळी दिल्या जातील आणि एक सक्षम यंत्रणा या नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये उभारली जाणार आहे आणि महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी ही सर्व ही रचना चालू आहे. सर्व नेतेमंडळी बरोबर आहेत. याप्रसंगी सुनील बागुल, माजी आमदार योगेश गोलप, महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा संपर्क संघटक रंजना नेवाळकर, विधानसभा संपर्क संघटक संगीता खोडना, युवा सेना जिल्हाधिकारी राहुल तादनपुरे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, बाळासाहेब कोकणे उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या 8 महिला आघाडी शाखांचं उद्घाटन सेना नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. त्यामध्ये सद्गुरुनगर, लवटेमाळा, दत्त मंदिर, पासपोर्ट ऑफिस, सामनगाव रोड, चेडी पंपिंग, एकलहरा रोड, कॅनल रोड, पंचक, शिवाजीनगर, राजराजेश्वरी चौक इथल्या शाखांचा समावेश होता. याप्रसंगी महिला आघाडी समन्वयक श्यामला दीक्षित, जिल्हा संघटक मंगला भास्कर, मंदा दातीर, मनीषा खांडबाले, भारती दादनपुरे, प्रेमलता झुन्नरे, लक्ष्मी ताटे, मंदा गवळी, श्रुती नाईक, नगरसेवक सर्वकांत लवटे, संतोष साळवे, जयश्री करजूल, सुनेदा कोठुळे, मसूद जिलानी, योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे, महेंद्र खाडीलकर उपस्थित होते. शिवसेनेचे विचार आणि महाविकास आघाडी सरकारनं राबविलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवावे असं आवाहन शिवसेना नेत्यांनी केलं. शिवसेनेच्या विजयासाठी बूथ प्रमुखांनी सर्व कसं पणाला लावावं अशा सूचना शिवसेना नेत्यांनी दिल्या. उमेश सावरकर, दिशानुज, नाशिक.